महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी हिच्या चरणी नतमस्तक होतो. हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा करतो. आजच्या शिवराज्याभिषेक 350 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जे टपाल तिकीट या ठिकाणी निघतंय त्या कार्यक्रमाचे प्रमुख महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल आदरणीय रमेश बैसजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या मार्गावर जे महाराष्ट्र चालवतायत, त्यांच्या विचारांनी जे महाराष्ट्र चालवतायत असे श्री एकनाथ शिंदेजी, विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुल नार्वेकरजी, सांस्कृतिक कार्य मंत्री आणि ज्यांनी हा संपूर्ण सोहळा स्वतः लक्ष घालून वर्षभर त्याचे कार्यक्रम आखले आणि आजचाही सोहळा ज्यांच्या पुढाकाराने पार पडतोय ते सुधीरभाऊ मुनघंटीवारजी, मंगल प्रभात लोढाजी, दीपक केसरकरजी, श्रीमती स्वाती पांडे, श्री विकास खारगे या ठिकाणी उपस्थित सन्माननीय मंत्री, सन्माननीय खासदार, सन्माननीय आमदार आणि मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व प्रमुख उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना तारखेप्रमाणे 350 व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या राज्यामध्ये काही विघ्नसंतोषी लोक असे आहेत की जे शिवराज्याभिषेकाच्या संदर्भात देखील वाद निर्माण करतात. एका महाभागाने हा 350 वा कशावरनं आहे किंवा 350 वा शिवराज्याभिषेक दिन नाहीच अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं. आज त्याचं उत्तर राज्यातले ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी दिलं आणि आज शिवराज्याभिषेक दिनाकरता पवार साहेब पुण्याला उपस्थित होते आणि त्यांनी त्याचं ट्विट देखील केलंय आणि त्या ट्विटला हॅशटॅग आहे #शिवराज्याभिषेक350. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता ज्यांनी हा प्रश्न विचारला होता त्यांच्या नेत्यांनीच उत्तर दिल्यामुळे यानंतर अशा प्रकारचा विवाद ते करणार नाहीत. एक दुसरे महाभाग आहेत, त्यांनी विचारलं की तिथीप्रमाणे कशाला. आता त्यांना हे माहिती नाही की तिथीप्रमाणे याकरता की आजच्या भाषेत सांगायचं झालं तर शिवराज्याभिषेक दिनापासून नवीन कॅलेंडर सुरू झालं, शिवशके सुरू झाले, शिवराज्य शके. आणि 350 वा शिवराज्य शकाचा दिवस हा 2 तारखेला होता आणि म्हणून तिथीप्रमाणे तो कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आला. आता ज्यांना इतिहासच माहिती नाही असे लोक असले प्रश्न विचारून छत्रपतींच्या कार्यक्रमामध्ये देखील विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्याला कल्पना आहे, ज्यावेळी स्वराज्याकरता छत्रपती लढत होते त्यावेळी काही स्वकीय असे होते की जे छत्रपतींचा विरोध करायचे, पण समाजाने त्यांना नाकारलं आणि छत्रपतींनाच समाजाने मान्य केलं. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या विघ्नसंतोषी लोकांना समाज नक्कीच त्याचं उत्तर देईल. आज खरं म्हणजे हे टपाल तिकीट आपण या ठिकाणी काढलं ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. खरं तर छत्रपती शिवरायांवर पहिलं टपाल तिकीट हे 1961 साली निघालं होतं. 74 साली 300 वर्ष ज्यावेळेस पूर्ण झाले त्यावेळेस दुसरं टपाल तिकीट निघालं होतं. 80 साली रायगडाच्या प्रतिकृतीसमोर छत्रपती शिवाजी महाराज असं एक तिसरं टपाल तिकीट निघालं होतं. 99 साली माननीय अटलजींनी आई जिजाऊ आणि बाल शिवराय असं एक चौथं तिकीट काढलं होतं आणि 99 साली माननीय अटल बिहारी वाजपेयीजींनी
2 रुपये 50 रुपये आणि 100 रुपयाची नाणी ही छत्रपती शिवरायांच्या नावाने त्या ठिकाणी काढली होती. आता 350 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी हे टपाल तिकीट निघतंय. त्याकरता मी देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी आणि टपाल खातं श्रीमती स्वाती पांडे या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देखील या निमित्ताने देतो. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण युगपुरुष मानतो, कारण ज्या कालखंडामध्ये महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशामध्ये अंधकार होता. राजे तर अनेक झाले, महान राजे देखील अनेक झाले, पण छत्रपतींचं वेगळेपण काय आहे? ते वेगळेपण हे आहे की ज्यावेळी संपूर्ण देशामध्ये मुघलांचा अमल होता किंवा परकीय आक्रांत्याचा अमल होता आणि देशातले अनेक मोठे राजे आणि राजवाडे हे मुघलांचे मांडलिक म्हणून काम करण्याकरता देखील तयार होते, अशा काळामध्ये छत्रपती शिवरायांसमोर देखील त्या ठिकाणी खरं म्हणजे हा पर्याय होता की तेही मांडलिक म्हणून काम करू शकले असते, पण आई जिजाऊंनी त्यांना सांगितलं की परकीयांचं मांडलिकत्व स्वीकारण्यापेक्षा स्वकीयांकरता मरणं योग्य आहे. आणि छत्रपतींना जी प्रेरणा आई जिजाऊंनी दिली त्यातनं छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं केलं. त्यांना युगपुरुष याकरता देखील आपण म्हणतो की युगपुरुष कोण असतो? युगपुरुष तो असतो जो सामान्य लोकांना एकत्रित करून त्यांच्याकडनं असामान्य कार्य करून घेतो. आपल्याला कल्पना आहे की प्रभू श्रीरामांनी छोट्या छोट्या लोकांची सेना तयार केली आणि त्या सेनेने रावणाची असुरी शक्ती संपवली. तसंच छत्रपती शिवरायांनी ज्या लोकांमध्ये पराभूत आणि पराजित मानसिकता तयार झाली होती, गुलामगिरीची मानसिकता तयार झाली होती, ज्यांना हा विश्वास बसला होता की आता मुघलांच्या साम्राज्यातनं आपल्याला कोणी सोडवू शकत नाही आणि ज्यावेळी आमची मंदिरं आमचे देव देवता हे सगळे मुघलांनी त्या ठिकाणी नेस्तनाबूत केले होते हे सांगण्याकरता की बघा आता तुमचा ईश्वरही तुम्हाला वाचवू शकत नाही, अशा कालखंडामध्ये 18 पगड जातीच्या छोट्या छोट्या लोकांना मावळ्यांना एकत्रित करून छत्रपती शिवरायांनी त्यांच्यामध्ये विजिगीषू वृत्ती तयार केली आणि त्यांना सांगितलं की ज्याप्रमाणे रामाची सेना ही रावणावर त्या ठिकाणी असुरी शक्तीवर मात करू शकते तशीच शक्ती तुमच्यामध्ये आहे आणि मुघल साम्राज्य किती मोठं असू द्या तरी देखील त्या मुघल साम्राज्याला उद्ध्वस्त करण्याची ताकद ही तुमच्यामध्ये आहे. आणि ती ताकद त्यांनी जागी केल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या आमच्या मावळ्यांनी चमत्कार करून दाखवला आणि पहिल्यांदा स्वराज्याची निर्मिती ही त्या ठिकाणी झाली आणि 350 वर्षापूर्वी शिवराज्याभिषेकाने एक हिंदू साम्राज्य पुन्हा एकदा प्रस्थापित झालं. आणि हे साम्राज्य का महत्वाचं आहे? या साम्राज्याने केवळ एक राजा तयार नाही केला, या साम्राज्याने भारतीयांच्या मनात मराठी माणसाच्या मनात एक अशा प्रकारची वृत्ती तयार केली की त्यानंतर मराठी माणूस थांबलाच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यानंतर एक अशी मांडळी तयार झाली की ज्यांनी सातत्याने स्वराज्य झुंजवत ठेवलं आणि स्वराज्य वाढवत नेलं आणि अटके पार झेंडा हा हिंदवी स्वराज्याचा मराठा साम्राज्याचा नेण्याचं काम हे मराठी माणसांनी करून दाखवलं. हे का तो करू शकला? कारण छत्रपतींनी केवळ स्वतःपुरतं शौर्य नाही त्या ठिकाणी गाजवलं तर त्या शौर्याचं बीजारोपण या मराठी माणसाच्या मनामनामध्ये त्या ठिकाणी केलं आणि त्यातनं एक काळ असा आला की संपूर्ण भारतावर दिल्ली सहित संपूर्ण भारतावर हिंदवी स्वराज्य साम्राज्य आणि मराठा साम्राज्य हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि आजही आपण पाहू शकतो की आज देशामध्ये महाराष्ट्र वेगळा काय, आज देशामध्ये महाराष्ट्र पुढारलेला काय, आज देशामध्ये महाराष्ट्र प्रगत काय, याचं कारण छत्रपतींनी जे बीजारोपण आमच्यामध्ये केलं आज त्याच बीजाचे अंकुर जे आहेत ते आमच्या नसानसांमध्ये आजही जिवंत आहे. आणि म्हणून मगाशी आपण बोललो
की दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, ही ताकद महाराष्ट्रामध्ये जर कोणी तयार केली तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केली. आणि म्हणूनच आज या सोहळ्याच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम आपण करतो, हा स्टॅम्प आपण ज्यावेळेस काढतो त्यावेळी या स्टॅम्पच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचं चरित्र हे लोकांना आठवण करून देण्याचं काम करतो. छत्रपती शिवराय एक असं नाव आहे की जे आपल्याला संघटित करतं, जे आपल्याला शक्ती देतं, जे आपल्याला ऊर्जा देतं, आणि महाराष्ट्राला आणि देशाला शक्ती आणि ऊर्जा ही छत्रपती शिवराय देऊ शकतात, देतात. आणि म्हणूनच हा जो आमचा साम्राज्य दिवस आहे, राज्याभिषेक दिवस आहे, हा पूर्ण वर्षभर त्या ठिकाणी साजरा करण्याचा निर्णय आपण घेतलाय. आणि एवढंच नाही तर केवळ शिवराज्याभिषेक दिवस साजरा करून आपण थांबणार नाही आहोत, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग दाखवला, दीन दुबळ्यांना सोबत घेऊन, नारीचं रक्षण करून, सामान्य शेतकरी आणि शेतमजुराला त्या ठिकाणी सुखाचे दिवस येतील याकरता कार्य करणारं रयतेचं राज्य, ते रयतेचं राज्य प्रस्थापित करण्याकरताच महाराष्ट्राचं सरकार मुख्यमंत्री शिंदेजींच्या नेतृत्वात यापुढेही कार्य करत राहील, हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा आजच्या दिवसाच्या आपल्या सर्वांना अतिशय मनापासून मी शुभेच्छा देतो. आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित राहता आलं त्याबद्दल मनापासून आनंद व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय शिवराय.